राज्यात गेल्या 10 दिवसात पावसाच्या कहरात 84 जणांचा मृत्यू झालाय. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. राज्यात पावसाच्या जोरदार धारा कायम असून अनेक नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे पश्चिम राज्यातील काही भाग आता पूरसदृश्य स्थितीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. येथे पाणी साचले आहे आणि सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ANI ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले आहे. रस्ता जवळजवळ ओसंडून वाहणाऱ्या नदीसारखा दिसतो. IMD ने आधीच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा स्पष्ट इशारा आणि अंदाज वर्तवण्यात आला होता. कोकण भागात पावसाचा इशारा ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच चक्रीवादळामुळे येत्या 4 ते 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. IMD ने म्हटले आहे की कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात पुढील 4 ते 5 दिवसात मुसळधार पाऊस पडेल. ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच चक्रीवादळ पसरल्याने पावसाची शक्यता अधिक आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर.